चिनार क्या नाम चिनार पेड़ चिनार पेड़ सो एक खूप जुनं झाड आहे असं म्हणतात आणि 300-400 वर्ष जुनं हे झाड आहे आणि इथे आता अक्रोडची झाडं आणि बरीचशी झाडं तुम्हाला इकडे आता बघायला मिळतील. आपण अंधवी आता ह्याला आहे दूध पत्रीला आहे. तो ये सीजन कभी रहता है इसका? अगस्त. अच्छा. आणि हे समोर तुम्हाला दिसत हे ऍपलचं झाड आहे. सगळी त्यांची बाग आहे ऍपलची. ये शायद नोव्हेंबर डिसेंबर में ना ऑक्टोबर में. हा हा. समोर तुम्हाला दिसत असेल तर स्नो कॅप माउंटेन्स आहेत जे दूध पत्रीचे आहेत. हळू 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 पाण्यात असेल होय. हा फ्रीज झालंय. थांब 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 पायात असेल पाण्यात तू. हा का केवढा मोठा बर्फ आहे बघ. केवढा मोठा बर्फ आहे. मायला नको पाणी. मायला पाणी. तुझे शूज तुझे शूज ओले होते. तुझे शूज ओले होते. अच्छा वो टाइम पे क्या. नको बेटा नको नको. तू ना सावकाश सावकाश. हा कर बस. दुसरं काय तुझे शूज ओले होते पण तुला पाया थंड लागेल. हा शूज गीला हो जायगा. मज्जा येते. चला या इकडे या. सगळीची गरज ही मातीची गरज आहे. Thank you.
सो हा जो परिसर आहे हा दूधपत्रीचा आहे. इकडनं पुढे गेलं की शिवगंगा म्हणून नाही काहीतरी एक आहे स्पॉट, पण आपण तिथे जात नाही आहे बिकॉज मायाची तब्येतीवर जरा आपण घेऊया की नको जाऊया. सो म्हणून इथेच मी स्नोमध्ये खेळतो आहे आणि इकडनं घोडे आहेत आणि ATVs आहेत जे तुम्हाला वरती रिव्हर क्रॉसिंग पॅराग्लायडिंग अशा जागेचे पॉईंट तिथे तुम्हाला घेऊन जातील. तर ते ऑलमोस्ट या डोंगराच्या पलीकडे आहे. तर मंडळी आपण आता हॉटेलवरती आलो होतो, जेवण झालं आहे, म्हणजे दूधपत्रीवरनं आपण निघालो होतो, हॉटेलवरती आलो, जेवण केलं आणि आता इकडनं आपण आता चाललो आहे बदामी गार्डनला. सो ते इकडनं काहीतरी एक अर्धा तास आहे बदामी गार्डन, आता आपण तिथे जाऊया. ओके, हॅलो मॅडम, हाऊ आर यू फीलिंग? लिटल बेटर. जरा मायराची ना तब्येत थोडी जरा तब्येत नाही, तिचं पोट खूप दुखत होतं, त्याच्यामुळे ना आम्ही जरा ते अवॉइड केलं सगळं ते दूधपत्रीला. आता जरा हां आता बरी आहे आणि आता आम्ही जेवताना पण मस्त डाळ खिचडी खाल्ली, एवढी यम्मी होती, हां खूप सुंदर होती. येस, फूड छान आहे. तर आता आपण जाऊया दूध आपलं हे बघायला बदामी गार्डनला. सो हे आहे बदामी वारी म्हणजे बदामी गार्डन जिथे आपण आत्ता आलो आहे. आपण जाऊया आतमध्ये. तिकीट्स आहे 24 रुपीज, लहान मुलांचे आहेत 12 रुपये. जाऊ आतमध्ये. मंडळी आपण आता आहे बदाम वारीमध्ये, बदामी गार्डन म्हणतात त्याला, आणि पाहिजे तशी अजून फुलं आलेली नाहीत, अजून ब्लॉसम नाही झाली आहेत. माहिती नाही हे आधी आहे येतात की नंतर येतात ह्याचा हे ब्लॉसम जे आहे ते, पण पार्क खूप मोठं आहे. आम्हाला फिरता फिरताच अर्धा तास होऊन गेला आणि खूप मोठा पार्क आहे. फोटोसाठी बेस्ट आहे हे मी तर म्हणेल. तर मंडळी मी आत्ता इथे विचारलं की हे म्हणजे ब्लॉसम व्हायचे आहेत की ब्लॉसम होऊन गेलेत. तर मी आता एका न्यूज रिपोर्टरशी पण आता बोलत होतो मी आणि काल जो लोकलशी पण बोललो मी आत्ता, तर त्यांचं म्हणणं आहे की पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये हे ब्लॉसम होतील. सो आज तारीख आहे 20 तारीख आणि प्रॉबब्ली पुढील 4-5 दिवसांमध्ये ब्लॉसम होतील आणि परत पुढील 1-5 ते 7 दिवस ते राहतील. तर हा टाईमफ्रेम ना खूप कमी आहे. सो 20 तारीख म्हणाल तर पुढील 10-15 दिवस तुम्हाला हे इकडे बदामी गार्डन ब्लॉसम झालेलं दिसेल, त्यानंतर तुम्हाला इथे काही दिसणार नाही. चला तर आपण आता जाऊया घरी. घरी नाही, काही खरेदी करायची आहे तिकडे जाऊया आणि मग जाऊया हॉटेलवरती. संध्याकाळी असा विचार करतोय की आपण जे डल लेक आहे ते इव्हनिंग व्ह्यू कसा आहे तो बघायचा आपल्याला, तो बघू आपण. तर मंडळी आता वाजले आहेत 7:30. आम्ही हॉटेलवरती आलो. आम्ही इथं ह्याला गेलो होतो, कुठे ते बदामी पार्कला, तुम्ही मगाशी बघितलं. तिकडनं आम्ही खरेदी केली आणि खरेदी करून नंतर मग आम्ही आलो आहे हॉटेलवरती. आता जो प्लॅन आहे आता डल लेक जे इव्हनिंगचा जो व्ह्यू आहे तो आम्हाला खरं बघायचा आहे, तर म्हणून आता मी तिकडे चाललो आहे. आणि मग राय मराठी की आम्ही तुम्ही
माझी गाडी घेऊन जा. सो मग आता मी त्यांची गाडी घेतोय आणि आता आम्ही तिघच जातो आहे श्रीनगर फिरायला. श्रीनगर नाही म्हणजे डल लेक म्हणलं की त्याचं काही काम आहे, तर मी म्हटलं की ठीक आहे चलो मैं चला लूंगा उसमें क्या बड़ी बात है कि नहीं. आणि मग ती मजा पण वेगळी आहे ना. हा थंडी मध्ये गाडी चालवायची. चला सो आपण आता जाऊया डल लेक. इव्हनिंग ला कसं वाटतं ते बघायला आणि बघू काय एक्सप्लोर करता येईल आपल्याला काय ते. पण एक काय माहितीये का, इथे ना आता रमजानचा महिना आहे, त्यामुळे ना संध्याकाळी 6 नंतर हे सगळं ऑलमोस्ट इथे बंद होत, त्याच्यामुळे आता काय काय आपल्याला बघायला मिळेल काय नाही ते आता बघू. हे की नाही म्हणजे इव्हन रेस्टॉरंट पण मिळत नाही. रेस्टॉरंट पण नाही मिळत म्हणून आम्ही युजली जे जेवतो ना ते आमच्या हॉटेलमध्येच रात्री. हो तर आमचं जे हॉटेल आहे ना सरोवर, हे जे हॉटेल आहे हे एअरपोर्ट पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. सो उद्या जेव्हा आम्ही इकडनं चेकआउट करणार आहे, इकडनं एअरपोर्ट हार्डली 5 मिनिट्स आहे. हा जो एरिया आहे हा रोड एअरपोर्टचाच आहे. येस चला तर आपण जाऊया मायरा. हाऊ आर यू फिलिंग मायरा? मायराचे जरा पोट दुखत त्याच्यामुळे जरा ते जास्ती फिरलो नाही आम्ही. जास्ती फिरलो नाहीये. आता कसं वाटतंय? बेल लावूया आपण आधी. बरं दुसरी गोष्ट म्हणजे दूध पत्रीची जी जागा आहे ती खरं बघण्यासारखी आहे. म्हणजे लोक सोनमगला ह्याला जातात, पेलगामला जातात, सोनमग सगळीकडे फिरतात, पण दूध पत्री ही जागा जी आहे ना ती खरं बघण्यासारखी आहे. आम्ही थोडंसच गेलो पुढे पण नंतर मायाच्या तब्येतीमुळे सो आम्ही जास्ती रिस्क नाही घेतली. बट एका दिवसामध्ये तुम्ही जाऊन येऊन करू शकता ती गोष्ट आहे की नाही. सकाळी तुम्ही जर अर्ली निघाला, हा अख्खा पूर्ण दिवस सकाळी तुम्ही लवकर जर निघालात 9 वाजता तर 10-11 वाजेपर्यंत तुम्ही पोहोचता. आणि तिकडचा पुढचा जो ट्रॅव्हल आहे तो 2.5-3 तासाचा आहे, ते घोड्यावरनं आणि एटीव्ही वरनं. तर ते तुमचं एका दिवसामध्ये होऊ शकतं जर तुम्ही कधी ट्रॅव्हल करत असाल तर. नक्की दूध पत्रीला नक्कीच या. ओके चला आता आपण आता जाऊया. बेल्ट पण लावा मॅडम तुम्ही पहिले. चलो आपण गुलमर्ग मध्ये ज्या हॉटेलला होतो, हॉटेल विंटेज, त्याच हॉटेलचं त्याच म्हणजे ब्रँडचं म्हणा किंवा एक हॉटेल आहे, हॉटेल विंटेज श्रीनगर म्हणून आहे. आणि वरती आपण जिथे आता जेवलो ते वॉटर फ्रंट म्हणून त्यांचं एक रेस्टॉरंट, तिथे होतो आपण आता. आणि म्हणजे श्रीनगर मध्ये डल लेक मध्ये तुम्हाला जर व्ह्यू मध्ये व्ह्यू आणि लक्झरी खूप सुंदर आहे म्हणजे राहायला जेवण पण चांगलं, जेवण चांगलंय आणि कॉस्टिंग पण मला इकडचं जेवण स्वस्त वाटलं म्हणजे सगळीकडचं. आणि आमच्या पिल्लूला खूप झोप आलेली आहे त्यामुळे आता आम्ही पटकन रूमवर जातो. रूमवर जातो आणि म्हणजे एक्झॅक्टली डल लेक च्या समोरच आहे हे डल लेक आणि इकडे रेस्टॉरंट. चलो चला काय छोटीशी गाडी गेली होती आपण, छोटीशी पिटुकली गाडी आहे. हा गाडी आहे का सामने थांब एक मिनिट तिला घेतो मी. थांब कितना